नागपुरातील प्रसिद्ध इम्प्रेस शॉपिंग मॉलवर ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे. बँकेची 483 कोटी रुपयांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ईडीनं ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती मिळते. नागपूर शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या इम्प्रेस शॉपिंग मॉलमध्ये अनेक नामांकित कंपन्यांचं शॉपिंग सेंटर आहेत. एवढंच नाही तर या मॉलमध्ये मल्टीप्लेक्स देखील आहेत. केएसएल आणि इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची मालकी असलेल्या इम्प्रेस मॉलवर ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे. नागपूरमधील इम्प्रेस मॉल केएसएल अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कंपनीच्या मालकीचा असून या मॉलवर आज दुपारी जप्तीची कारवाई करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी उदय तिमांडेने. नागपूरच्या एम्प्रेस मॉलला आज जे आहे ते ईडीकडून जे आहे ते सील करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण आहे की या तायल ग्रुपच्या मालकीच्या असलेल्या या एम्प्रेस मॉलने जे आहे ते बँकेकडून 483 करोड रुपयाचं जे आहे ते कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज 2008 जे आहे ते घेतलं होतं. मात्र ते कर्जाची परतफेड न केल्यामुळे जे आहे ती त्याची तक्रार जी आहे ती ईडीकडे गेली होती आणि ईडीने आज नागपुरातला हा एम्प्रेस मॉल जो आहे तो सील केलेला आहे. खरं तर नागपूरच्या या एम्प्रेस मॉलवर ऐतिहासिक अशा एम्प्रेस मॉलवर जे आहे ते या एम्प्रेस मॉलचं निर्माण करण्यात आलं होतं. त्यामुळे नागपुरातला अतिशय भव्य असा मॉल म्हणून याची ओळख होती आणि नागपूरच्या जे आहे ते टॉप 10 ओळखीमध्ये जे आहे त्या एम्प्रेस मॉलचा जो आहे तो समावेश होता. मात्र आता ईडीने कारवाई केल्यानंतर जो आहे तो हा मॉल जो आहे तो सीज करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे या मॉलचा लिलाव केला जातो की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीची जी आहे ती दखल घेतला जाते हे पाहण्यासारखं ठरणार आहे. मात्र ईडीची ही जी नागपुरातली कारवाई आहे ही फार मोठी कारवाई आहे. अशा प्रकारची कारवाई जी आहे ती नागपूरमध्ये याआधी झालेली नाही आहे. त्यामुळं या सगळ्या कारवाईमुळे नागपूरच्या उद्योग जगतामध्ये जे आहे ते चर्चेला उधाण आलेलं आहे. वेळ जर्नालिस्ट दिनेश सातपुतेसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.